पुण्यातील रिक्षा चालकांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा चालक यांचा असलेला लढा आणि प्रशासनाने केलेला दिरंगाईपणा याबाबत देखील चर्चा केली. पुण्यातल्या 12 रिक्षा संघटनांनी मिळून एक आंदोलन समिती स्थापन केली. भाषण करू शकतो, बाईक बोलताना जरा अवघड आहे, तरी प्रयत्न करतो. ज्या मुद्द्यावरती आम्ही काल आंदोलन केलं, तो मुद्दा असा आहे की बाईक टॅक्सी बंद करा. आम्ही काही विशेष मागत नाही, एक पॉलिसी डिसिजन नाही आहे, लॉ एक्झिस्ट करतो, तो फक्त एन्फोर्स करण्यासाठी आम्ही सरकारला किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकाऱ्यांना मागणी करतो. एक वर्षापासून आम्ही जवळपास 12 आंदोलन यांच्यावरती केली, परंतु आम्हाला फक्त कागदोपत्री अजूनही मिळत नाही. मागच्या 6 महिन्यामध्ये जे आयुक्त आहे ट्रान्सपोर्टचे, त्यांनी अप्पर पोलीस महासंचालकांना 3 पत्रं लिहिली की या कंपनी इंडिकली ऑफर करतात, त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. परंतु कंपन्यांवर कारवाई होत नाही, आणि काय कारवाई होते की बाईक टॅक्सी चालवणाऱ्या मुलांवरती होते. त्यांना माहीत सुद्धा नसतं की आपण इंडिगल गोष्टी चालवत असतो, त्यांना विश्वविद्यालय पाहिजे होतं. त्यांचं बाईक सीज होतात, थांबायला जवाब ऑक्टोबरला अपेक्षित लागू नये, नव्हला पाहिजे. त्यामुळे आम्ही काल बिनविरोध बंद पुकारला होता. असं सरकारामध्ये केला तेव्हा रात्री अशा प्रकारचा मला आश्वासन दिलं होतं की आम्ही डीसीची अभिषेकारी समिती स्थापन करू आणि पुढच्या 12 महिन्यामध्ये नाईकला बाईक टॅक्सी बंद करू. तर नागरिकांची गैरसोय होऊन बंद मागेल आणि 12 डिसेंबरची आमची आमची सर्वांची अशी इच्छा आहे की जर आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं किंवा मनसेने करता आमचा पक्ष मांडला तर 12 डिसेंबरचा दिवस समोर आलंच येईल. नमस्कार, मी बाबा खापरे, महाराष्ट्राच्या पंचायत अध्यक्ष आणि प्रांतीय संघटना सहभागी होते. आमच्याकडे लायसन आहे, ब्रँच आहे, परमिट आहे, भांडवल जर आपण पाहिलं 6,000-15,000 रुपये भरून